शहरातील रस्त्यांची झाली असून प्रमुख मार्गांवर खड्डे पडले आहेत त्यात पावसाचं पाणी साचून असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे नागरिकांना यामुळे अनेक अडचणींचं सामोरं जावं लागत आहे शहरातील तहसील चौक ते गोंडणी रोड दत्त चौक ते मोहिंदे रोड तसेच जगत मंदिर रोड व वीर वामनराव चौक लोहार रोड या प्रमुख मार्गांची दुरावस्था झाली आहे या रस्त्यांवर दवाखाने प्रमुख दुकाने बाजारपेठ असल्यामुळे इथे नागरिकांची गर्दी नेहमीच असते वेळ वाहतुकीची कोंडी होत असते नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांचं अक्षरशः चाळण झाले आहे या रस्त्यांवर खोदकाम केले आहे तिथे डांबरीकरण न करता माती टाकून बुजवण्यात आले आहे त्यामुळे तिथे पावसाच्या पानानं चिखल निर्माण झाले असून नागरिक घसरून यावरून पडत आहेत नगर परिषद कामचोरपणामुळे नागरिकांचा जीव खेळीला टांगला आहे नागरिकांना या रस्त्यावरून जावं की मोजच्या कुव्यातून असं झालं आहे यामुळे यवतमाळकर संताप व्यक्त करीत आहेत नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन सदर खड्डे बुजवावेत व डांबरीकरण करावे असे मागणी नागरिक आता करू लागले आहेत एम डी टी व्हीसाठी साठी क्रांतिकुमार शैलेश अलोने यवतमाळ प्रतिनिधी